नमस्कार माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक मानले जाणारे भरत शहा यांनी आज त्यांच्या संपूर्ण पादाचे तडकाफडकी राजीनामे दिले आहे त्यामुळे राजकीय एकच चर्चा सुरू झाली असून हर्षवर्धन पाटील यांच्यासह भाजप पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओवर आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या घरगुती कानासाठी शहा यांनी राजीनामा दिले असल्याचं सांगितलं जात आहे मात्र यामध्ये आता मोठं राजकारण दडलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे इंदापूर अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंदापूर नगरपालिके नगरसेवक इत्यादी पदावरती ते सध्या कार्यरत होते यामध्ये त्यांनी या सर्व पदाचे राजीनामे दिल्यामुळे राजकीय माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह भाजपच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे त्याचबरोबर राजकीय समीकरणे जुळतात की काय अशी चर्चा सध्या तालुक्यामध्ये सुरू आहे भरत शहा यांनी राजीनामा दिल्यानंतर आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थकांनी भरत शहा यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्यामुळे सर्वांच्याच भूया उंचावल्या होत्या आता निश्चितपणे भरत शहा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यावर असल्याचं बोललं जात आहे यामध्येच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे विरुद्ध माजी मंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं वैर संपूर्ण राज्याला परिचित आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमध्ये विळ्या भोपळ्याचं नातं आहे आणि आता यामध्येच भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक मानले जाणारे भरत शहा यांनी तडकाफडकी आपल्या संपूर्ण पदाचे राजीनामा देत भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे त्यामुळे आता ते निश्चितपणे राष्ट्रवादीच्या वाटेवरती असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील